शासनाने संपूर्ण कर्जमाफी द्यावी, ओल्या दुष्काळाचे व पीक विम्याचे पैसे तात्काळ खात्यावर जमा करावेत, दिवसा विद्युत पुरवठा करण्यात यावा, पात्र शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज वाटप करण्यात यावे आदींसह विविध मागण्यांचे निवेदन प्रांत अधिकारी विजय भांगरे यांना देऊन शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयात ठिय्या मांडला. बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून त्या मार्गी लावण्यासाठी भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बुधवारी तहसीलदार कार्यालयात ठिय्या दिला. तहसीलदारांनी तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून शेतकऱ्यांशी चर्चा घडवून आणल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या विविध मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्या मार्गी लागत नसल्याने भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शेतकरी मित्र बिंदूशेठ शर्मा यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी दुपारी तहसीलदार कार्यालयात आंदोलनात्मक पवित्रा घेतला. बागलाण तालुक्यामध्ये 38,000 लोकांनी खरीपाचा पीक विमा भरलेला आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये 1,68,000 लोकांनी खरीपाचा विमा भरलेला आहे. परंतु आजपर्यंत या सरकारने एकही शेतकऱ्याला खरीप विम्याचे पैसे दिलेले नाहीये. तरी आज सर्व शेतकऱ्यांच्या वतीने बागलाण तालुक्यामधील शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा या नात्याने सर्व शेतकरी मी जमा केलेले आहेत आणि शेतकऱ्यांचे खरीप पिकाचे पैसे मिळण्यात द्यावे, तसेच सरसकट कर्जमाफी करण्यात द्यावी. नंतर ज्या शेतकऱ्यांना आजपर्यंत अवकाळी पावसाचं अनुदान मिळालेलं नाही त्यांचं अनुदान तात्काळ वर्ग करण्यात यावं. तसेच शासनाचे जलसंपदाची कामं बंद केलेली आहे. शेतकऱ्यांचा जलसंपदा हा विषय जीवन भरण्याचा आहे, तर जलयुक्त शिवाराची बागलाण तालुक्यातली नाशिक जिल्ह्यातली कामे बंद करू नये. तसेच ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीमध्ये योजनेमध्ये लाभ मिळालेला नाही त्या लोकांना कर्जमाफी योजनेमध्ये लाभ मिळायला पाहिजे. छत्रपती सन्मान शिवाजी महाराज योजनेचं पोर्टल चालू ठेवलं पाहिजे. महात्मा फुले योजना जी ती सरसकट केली पाहिजे की जे शेतकरी 2 लाखाजवळ पात्र असतील आणि त्यांना जर वरचे पैसे भरून कर्जमाफीमध्ये लाभ घ्यायचा असेल तर त्यांना सरसकट तिचा लाभ मिळायला पाहिजे. नंतर वीज ही जी रात्रीच्या वेळेला दिली जाते तर आमच्या शेतकऱ्याला आमचं म्हणणं आहे की वीज ही दिवसा दिली गेली पाहिजे. तसेच प्रचलित पद्धतीने वीज पुरवठा केला पाहिजे. त्याने जर कोटेशन भरलं 8,000 रुपयाचं तर त्याला शेतीचं कनेक्शन कोटेशन प्रमाणे मिळायला पाहिजे. एजीओखाली किंवा त्याला 3-2.5 लाख रुपये भरून जे कोटेशन आहे ते मिळणार नाही. 3 वर्षापासून ते कनेक्शन देत नाही तर तात्काळ इलेक्ट्रिक बोर्डाने शेतकऱ्यांसाठी नवीन कनेक्शन द्यावे. या सगळ्या आमच्या मागण्यांचा यांनी जर योग्य विचार केला नाही तर आता आम्ही सध्याशील मार्गाने निवेदन दिलेलं आहे. पुढच्या वेळेला आम्ही केव्हाही अचानक रस्ता रोको करू असं बागलाण तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी जाहीर सांगते. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. तहसीलदार प्रमोद हिले यांच्या दालनात शेकडोच्या संख्येने जमून संतप्त शेतकऱ्यांनी मागण्यांबाबत सन्मान्य तोडगा काढण्यासाठी ठिय्या दिला. तहसीलदार हिले यांनी मागण्यांशी संबंधित तालुका कृषी अधिकारी, वीज वितरण कंपनी, तालुका निबंधक, HDFC बँकेसह संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पाचारण केले. संबंधित अधिकारी व शेतकऱ्यांच्या दरम्यान मागण्यांबाबत चर्चा घडवून आणण्यात आली. त्यावेळी अधिकारी वर्गाकडून अपेक्षित कार्यवाहीचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलनात्मक पवित्रा व ठिय्या मागे घेण्यात आला. आज दिनांक 22/1/2020 रोजी साधारणतः 100 ते 150 शेतकरी म्हणजे बिंदू शर्मा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं आणि त्यांनी प्रामुख्यानं 11 योजना 11 मागण्या केलेल्या आहेत. त्यात सहाय्यक निबंधक, MSCB, जलसंधारण आणि तहसील संबंधीचे काही मुद्दे होते. त्यामध्ये प्रामुख्यानं त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना ही पुढे चालू ठेवली पाहिजे. शेतकऱ्यांना त्वरित कर्ज मिळाले पाहिजेत. मध्यवर्ती बँकेचे जे त्यांचे पैसे आहेत ते तात्काळ मिळाले पाहिजेत आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्ज मिळाले पाहिजे. ह्या प्रामुख्याने मागण्या आहेत. त्यासंबंधी आम्ही त्यांचे जे सहाय्यक आहेत भणंगेत साहेब त्यांचा प्रतिनिधी या ठिकाणी आला आणि त्या मागण्या त्यांनी तत्वतः मान्य केल्या आणि पुढे याचा आम्ही जिल्हा किंवा जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून त्याचा पाठपुरावा करू असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर MSCBचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, वीज बिल माफ करण्यात यावं, शेतकऱ्यांना कनेक्शन पूर्वी प्रमाणे मिळण्यात यावं आणि दिवसा विद्युत पुरवठा तो शेतकऱ्यांना रात्री विद्युत पुरवठा होतो तो दिवसा मिळावा याही संबंधी त्यांनी माननीय भंडे साहेबांनी हे सर्व मुद्दे जिल्हापातळी किंवा त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडे आहेत त्याचा आम्ही सकारात्मक त्यांच्याकडं पत्रव्यवहार करू, अहवाल पाठवू आणि हे सर्व मुद्दे मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. एकूणच या ठिकाणी काय झालं की शेतकरी आणि प्रशासन असं हातात हात घालून काम करते असं दिसते, ही एक चांगली बाब आहे.
बऱ्याच शेतकऱ्यांना प्रत्येक ऑफिसला जाण्यापेक्षा एकाच छत्राखाली जेव्हा त्यांचं मागण्या मान्य होतात तेव्हा त्या मांडता येतात, हे एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देता आलं, ही एक समाधानाची आणि आनंदाची बाब आहे। धन्यवाद। आंदोलनानंतर प्रांत अधिकारी विजयकुमार भांगरे यांना शेतकरी बांधवांच्या शासन स्तरावरील विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले। आंदोलनात सुधाकर पाटील, रत्नाकर सोनवणे आदींसह तालुकाभरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आई